मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सहा ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तित्व त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल या, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख सहा ऑक्टोबरची आहे त्या सर्वांना जन्मतारखेच्या जन्मदिनांकाच्या मनापासून शुभेच्छा येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचा ठरव हीच आमची सदिच्छा व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे अतिशय नीट नेटकं टापटीप स्वच्छ आणि थोडंसं फॅशनेबल असतं फॅशनेबल या अर्थी की यांची जी फॅशन असते ती खूप चांगली असते फॅशनचा सेन्स सुद्धा यांच्यामध्ये खूपच चांगलं असतं सोबर रंग यांना पसंत पडतं म्हणजे यांची जी फॅशन असते ती नजरेत भरण्यासारखी असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा स्वभाव यांचा स्वभाव अतिशय नाजूक आणि लोभस्वणं असतो म्हणजेच कोणालाही कधीही ते कटू बोलणार नाहीत ना, नातेसंबंध टिकवण्यामध्ये हे अतिशय उत्तम असतात आपल्या शब्दाने बोलण्याने किंवा आपल्या कुठल्याही क्रियेने समोरचा दुखावला जाऊ नये अशीच यांची एकंदरीत समज असतो किंवा अशाच प्रकारे त्यांची वागणूक सुद्धा असते म्हणूनच यांच्याबरोबर जोडले जाणाऱ्यांची संख्या भरपूर असते यांचा जो परिवार असतो तो सुद्धा भरपूर असतो याला दुसरंही कारण आहे तो म्हणजे यांचा स्वभाव यांच्या जीवनात कितीही दुःख असते किंवा यांचं जीवन कितीही दुःखमय असलं तरी सुद्धा या व्यक्ती स्वतः मात्र आनंदित असतात म्हणजेच जीवनाकडे यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा सदैव आनंदी असतो आणि त्यामुळेच ह्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्तींचा समाजामध्ये एकंदरीत जी इमेज असते प्रतिमा असते ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येते शालेय शिक्षण किंवा कॉलेज महाविद्यालयीन शिक्षण हे अगदी सहजपणे पूर्ण करतात मूलतः यांचा जो पिंड असतो तो कलेचा असतो नृत्य नाट्य चित्रपट कला किंवा इतर कुठल्याही कलेच्या संदर्भात यांची जी ग्रास्पिंग आहे आकलनशक्ती आहे ती खूप चांगल्या प्रकारची असते आणि त्या त्याअन्वयेच त्यांनी जर का आयुष्यामध्ये करिअर केलं तर त्यामध्ये खूप पुढे जातात म्हणजेच क्रिएटिव्हिटी यांच्यामध्ये खूप चांगली असते असलेल्या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन तयार करणं एखाद्या गोष्टीमध्ये रंगून जाणं हा प्रकार यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं यांची जी कंपनी आहे किंवा त्यांच्या आजूबाजूचे जे व्यक्ती आहेत यांच्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे खास करून लहानपणापासूनच त्यांच्या आजूबाजूची माणसं असतील किंवा मित्रपरिवार असतील त्यांच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं खायल राहतं कारण त्यानुसारच यांचं संपूर्ण जे व्यक्तिमत्व असतं ते घडलं जातं एकंदरीत सांगायचं झालं तर ह्या व्यक्ती आहे त्या परिस्थितीत सुखी मानणाऱ्या आनंद मानणाऱ्या किंवा समाधानी अशा प्रकारच्या असतात याचप्रमाणे यांच्याकड यांच्यामध्ये जीवनाच्या संदर्भात खूप मोठी महत्वाकांक्षा किंवा लोभ हा अजिबात दिसणार नाही जे की खूप चांगली गोष्ट असते जे काही येईल ते आनंदाने स्वीकारायचं त्यामध्ये आनंद मानायचा सुख मानायचा हा प्रकार त्यांच्यामध्ये दिसून येतो त्यामुळे विनाकारण कटकट करणं चिडचिड करणं किंवा एखाद्याच्या अपरोक्ष एखाद्याबद्दल काही वाईट साईड बोलणं हा प्रकार यांच्यामध्ये अजिबात दिसून येत नाही तसं पाहिलं तर यांचे ग्रास्पिंग वगैरे खूप चांगले असते हजार सुद्धा यांच्यामध्ये तसाच चांगला असतात मात्र आनंदाने जगण्याची जी कला आहे ती यांना उत्तम प्रकारे अवगत असते म्हणून त्यांचे नातेसंबंध इतरांशी खूप चांगल्या प्रकारे दिसतात यांच्या रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये या व्यक्ती थोड्या लवकर येतात किंवा रिलेशनशिप बाबतीत ते सुद्धा असतात फक्त इथे एकच गोष्ट आहे की रिलेशनशिपमध्ये असताना किंवा इव्हन वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा यांचे जे जोडीदार असतात हे यांच्यावर थोडेसे हावी झाल्यासारखे होतात तर हा प्रकार थोडासा दिसून येतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे श शारीरिक फिटनेस किंवा फिजिकल फिटनेसकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे छोट्या मोठ्या त्रासांना ना, ना त्रासाने सुद्धा हे लवकर मुलून जातात थकून जातात त्यांचा शारीरिक फिटनेस थोडा कमी असो म्हणजे वातावरणात जरी थोडाफार जरी बदल झाला हो हो की त्याचा पहिला त्रास हा यांना होतो तर शारीरिक फिटनेसकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील ही गोष्ट फार महत्वाची राहील याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभ फलदायी असंच असणार आहे तुमचे महत्वाच्या कामं जसे की जीवनामध्ये सेटल होणं विवाह होणं विवाह ठरणं किंवा संततेच्या संदर्भात सुद्धा विचार करायचा झाला तरी सुद्धा हा कालावधी अतिशय चांगला जवर जवर आहे जवळजवळ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे ज्या महिला आहेत त्यांची जन्मतारीख सहा ऑक्टोबरची असेल तर थोडस पतीकडून मिळणारं जे सुख आहे हे मिळताना थोडंसं कठीण होऊन बसतं आणि त्यावरून कधी कधी वादविदाचे प्रसंग सुद्धा येऊ शकतात मगाशी जसं था सांगितलं तसं स्त्री असो किंवा पुरुष सहा ऑक्टोबरचा जर का जन्म असेल तर थोडस तुम्हाला फिजिकल फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होतं सहा ऑक्टोबर यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणार वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा धन्यवाद